आपण जेव्हा कोणतंही काम करतो तर त्या कामासाठी जी उभं राहायची किंवा आपले ते काम करण्याचं आपल्याला भरपूर वाटतं, आपण भरपूर प्लॅनिंग करतो. बऱ्याच वेळा मी महिलांच्या तोंडून ऐकते की मला भरपूर करावंच वाटतं, पण काय माहिती माझ्याने होत नाही, मला थकवा येतो किंवा मला आळस येतो किंवा मला ती गोष्ट करावीशी वाटते पण नाही करू शकत, त्या गोष्टीसाठी उत्साह वाटत नाही, त्या कामात उत्साह वाटत नाही. मग ह्या गोष्टी कशामुळे होतात? बघा, ह्या गोष्टी का होतात, कारण तुमचं शरीर हे थकलेलं आहे, आणि जेव्हा शरीर थकलेलं असतं तेव्हा या गोष्टी होतात. हाय फ्रेंड्स, मी सरिता आणि कॅप्टन सरिता या चॅनलमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. म्हणजे जसं कामात उत्साह न वाटणे, आळस वाटणे किंवा काम करताना थकवा जाणवणे, या गोष्टीमुळे आपण बरेचसे अशा आपल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टीचा वापर करून आपण काहीतरी काम करू शकतो, काहीतरी गोष्टीमध्ये आपली एनर्जी लावू शकतो, आपल्या आवडीनिवडीनुसार आपण काम करू शकतो, आपणही काहीतरी आपल्या फॅमिलीसाठी एक इन्कम स्रोत बनवू शकतो. पण केव्हा? जेव्हा आपलं शरीर तंदुरुस्त असेल, आपलं शरीर न थकता ते काम करू शकेल, किंवा आपण तेवढ्या उमेदीने उत्साहाने कुठलंही काम करायला घेऊ, तेव्हा आपण ते काम करू चांगल्या पद्धतीने, आणि त्यामुळे आपण सक्सेस शक्यतोवर करून. जेव्हा आपलं शरीर थकतं तर ते कशामुळे थकतं? तर आपल्या शरीराला बी व्हिटॅमिनची खूप मोठ्या प्रमाणात गरज असते, आणि ते व्हिटॅमिन जर कमी कमी होत गेलं शरीरात तर आपल्याला थकवा जाणवतो. मग बी व्हिटॅमिनमध्ये एक म्हणजे B1 पासून तर B12 पर्यंत, हे जे B1, B12 पर्यंत जे व्हिटॅमिन आहे ते व्हिटॅमिन आपल्या शरीरात मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी वेळोवेळी आपल्या शरीरामध्ये कोणत्या गोष्टीची गरज आहे, कोणते पदार्थ आपण आपल्या आहारात घेतले पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. आपला आहार, आपण पाणी दिवसातून किती वेळा पितो, या गोष्टीपासून तर आपण वॉशरूमला किती वेळा जातो, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि होतं काय की आपण कामं करायला घेतो, आपण थकलेल्या जरी असले शरीराने तरी कसं तरी आपण ते काम करायला घेतो, होत नाही तरी ते काम करतो. पण आपण हा विचार करतो का आपलं शरीर थकलं आहे, याचा अर्थ आपल्या शरीराला कोणत्या तरी गोष्टीची कमतरता भासते, त्यामुळे शरीर थकतंय, या गोष्टीचा नक्की विचार केला पाहिजे. यासाठी वेळोवेळी आपलं हिमोग्लोबिन चेक करणं, HB किती आहे, किती प्रमाणात असला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास ठेवला पाहिजे. आपल्या शरीरासाठी आवश्यक कोणकोणते व्हिटॅमिन आहे, किती व्हिटॅमिन आपल्या शरीरात कोणत्या पदार्थातून मिळतात, किंवा कोणत्या पदार्थ आपण खाल्ले पाहिजे, आपल्या रोजचा डेली रुटीन कसा असला पाहिजे, या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. या गोष्टीचं थोडं का असे ना आपल्याला माहिती असली पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर असे कोणकोणते पदार्थ आहे की ते पदार्थ आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. जसं आपल्या शरीराला दही ही शरीराला रोज आपल्या आहारात दही असली पाहिजे, तसंच आपल्या शरीरासाठी दूध हे महत्त्वाचं आहे, फळं महत्त्वाचं आहे, हिरव्या भाज्या महत्त्वाच्या आहे, ब्रोकोली वगैरे ह्या भाज्या महत्त्वाच्या आहे. एवढंच नव्हे तर आपल्या शरीरासाठी फायबरयुक्त पदार्थ हे देखील महत्त्वाचे आहे. सीझनेबल फळं ते आपण खाल्लं पाहिजे. माझ्या मातीमध्ये जे उगवतं ते माझ्या शरीरात गेलं पाहिजे, या गोष्टीचा विचार करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही गोष्ट टाळा, तर ती कोणती? डाएट. का म्हणून डाएट करता? तुमच्या शरीराला जेवढी गरज आहे तेवढी तुम्ही नक्की खा, पण ते अगदी अचाटपणे न खाता अगदी चावून व्यवस्थित खाल्लं तर ते आपल्या शरीरासाठी पोषकही ठरतं आणि ते आपल्या शरीराला आवश्यक असणारे व्हिटॅमिन पुरवतं. यासाठी आपल्या शरीराला जे जे गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे. त्याच्या योग्य प्रमाणात आपण त्या गोष्टी नक्कीच खाल्ल्या पाहिजे. आणि पण त्या सर्व आहार हा सर्व समावेशक असला पाहिजे, चौकस आहार असला पाहिजे, आणि चौकस आहार हा आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. पण बरेच जण डाएट करतात, पोळी नको, भात नको, दही नको, दूध नको, परत अजून पनीर नको, तूप नको, हे नको, ते असं कुठलं डाएट आहे की त्यामुळे आपण फक्त वरवर चांगलं दिसलं पाहिजे पण आतून खोकलं झालं तरी चालेल, असं कोणतं डाएट सांगतं? नाही, तर डाएट महत्त्वाचं नाही आहे. मी तर म्हणते डाएट करण्यापेक्षा तुमच्या शरीराला जे जे आवश्यक आहे ते नक्की खाल्लं पाहिजे. का खाल्ले पाहिजे? कारण आपल्या शरीराला त्याची गरज आहे आणि शरीराची गरज भागवणं हे आपलं काम आहे. त्यासाठी शरीराला आवश्यक असणारे सगळे पदार्थ आपल्या आहारात असलं पाहिजे. यासाठी आपला आहार हा चौकस असला पाहिजे. आणि चौकस आहार असेल, तुमची हालचाल तेवढी असेल, तुम्ही काम ॲक्टिवपणे करत असाल, तर तुम्हाला तो आहार घेणं महत्त्वाचं आहे. एवढंच नव्हे, तुम्ही जर ॲक्टिव्ह नसाल, तुमचं बसून काम असेल आणि तुम्ही जो चौकस आहार घेत आहे तो आहार तुमच्या शरीरासाठी खूप होतो आहे असं तुम्हाला वाटतं आहे, तर तुम्ही डेली एक्सरसाइज करा, एक्सरसाइजचा टाईम वाढवा.
त्याच्यासाठी तुम्ही एक्सरसाइज तुम्हाला खूप करता येत नसेल, तेवढा वेळ नसेल, तर निदान तुम्ही अर्धा तास पाऊण तास चालला, फास्टली चालला, या गोष्टीमुळे देखील तुमचं शरीर ॲक्टिव होऊ शकतं. आणि तुम्ही घेतलेला आहार हा तुमच्या शरीरासाठी जो आहार घेत आहे, जो चौकस आहार घेत आहे, तो आहार आणि तुमची योग्य प्रमाणात असलेली तुमची हालचाल, या सगळ्या गोष्टी जर तुमच्या शरीराला मिळाल्या तर तुमचं शरीर हे कधीही थकणार नाही, तितक्याच उत्साहाने काम करेल जे उत्साहाने करणार. मग कोणतंही काम असू द्या, ते काम तुम्ही तितक्याच उत्साहाने करणार. यासाठी शरीरात आवश्यक असणारे पोषक घटक आपल्या शरीराला मिळाले पाहिजे यावर भर द्या. आपल्या शरीरात सगळ्या हालचाल झाली पाहिजे यावर भर द्या. तुम्ही जर वर्किंग वुमन असाल, तुमचा रोजचा अपडाऊन असेल, किंवा तुम्ही एखाद्या ऑफिशियलमध्ये बसून काम करत असाल, तर अशावेळी तुम्ही अधूनमधून देखील तुमच्या शरीराची हालचाल व्हावी म्हणून तुम्ही काहीतरी ब्रेकमध्ये चालणं वगैरे करू शकतात. किंवा तुम्ही सकाळचा जो टाईम आहे त्या सकाळच्या टाईममध्ये वर्कआउट करा, काहीतरी असे मुवमेंट करा की जेणेकरून तुमचं शरीर हे ॲक्टिव्ह असलं पाहिजे. या गोष्टी केल्या तर आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढते, शरीराची हालचाल वाढली, त्याच्यामुळे शरीराची भूक वाढते. शरीराची भूक वाढली म्हणजे शरीराला आवश्यक ते घटक पदार्थ आपण शरीराला दिलेच पाहिजे. आणि ते पदार्थ सीझननुसार दिले तर आपलं शरीर देखील तंदुरुस्त राहील. गोष्टी करा आणि आपलं काम परफेक्ट करण्यासाठी आपलं शरीरही परफेक्ट ठेवा. शरीराचं आरोग्य, आपलं आरोग्य देखील चांगलं ठेवा. आरोग्याची काळजी घ्या आणि आरोग्याची काळजी तेव्हाच घेता येईल की ज्या ज्या गोष्टी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे त्या त्या गोष्टीची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ती माहिती मिळवा आणि त्यानुसार आपल्या शरीराला ते त्या घटक द्या. तर मला असं वाटतं या व्हिडिओची तुम्हाला मदत होईल आणि यामुळे तुमचा थकवा नक्कीच कमी होईल. तुम्ही कोणतंही काम हे उत्साहाने करणार, तुमच्या मनातील इच्छाशक्ती वाढत जाईल आणि शरीर निरोगीसाठी मन देखील निरोगी असणं महत्त्वाचं आहे. म्हणून दोन्ही गोष्टी ते निरोगी राहतील यासाठी प्रयत्न करा आणि त्यासाठी ते गोष्टी करा, जेणेकरून तुमचं मन निरोगी, तुमचं शरीर निरोगी आणि मग तुम्ही तुमच्या कामात परफेक्ट देऊ शकता, तुम्ही त्या कामात परफेक्ट होऊ शकता. विशेष करून आपण महिलांनी, आपण निरोगी असलो तर आपलं कुटुंब निरोगी राहील, त्यानुसार आपलं हेल्थ केअर घ्या. तर मला असं वाटतं या व्हिडिओची तुम्हाला मदत होईल अशी मी आशा करते. व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, थँक्यू फॉर वॉचिंग.